कमीत कमी आज मला 50 वर्ष झाले या क्षेत्रात. मातीचे गणपती जास्त बनवतो. मला प्लास्टरचा गणपती अजिबात जमत नाही आणि काढत पण नाही. फक्त डाय मारायचे असल्या गणपतीच्या तर प्लास्टर वगैरे हातात पकडतो आणि त्याची डाय करून हे करतो, नाहीतर नाही करत मी. ते आवडत नाही, ते निसर्गाला पण चांगलं नाही, त्याच्यामुळं करत नाही मी. ते शालूची मातेचे गणपती विसर्जनावर पण चांगले असतात. ताबडतोब सुकलेले गणपती असले समुद्रात किंवा नदीकाठी नेले तर ताबडतोब 8 तासात गणपतीचं विसर्जन होतं, मातीत माती मिक्स होऊन जातं. आणि शालूचे म्हणजे प्लास्टरच्या गणपतीवर आपण चालत जातो, पुढे पुढे लोक जातात, त्याला ढकलत जातात. काही पोरं दुसऱ्या दिवशी त्याला नदीतून बाहेर काढतात, हात पाय बाहेर काढतात, ते बरोबर दिसण्याला वाटत नाही. आमच्या नजरे पडलं तर अतिशय आम्हाला वाईट वाटतं. तयार करतो, पहिला माती घेतो फाउंडेशन, त्याच्यात काथा आणि तो असं म्हणजे शूळ टाईप असतो, याच्या टाईप वारुला टाईप, आणि त्याच्याला मग असं मूर्तीचा आकार देतो. मग मूर्तीची 6 फूट असो, 2 फूट असो, 1 फूट ती मी ह्याच्यावरच तयार करतो आणि शालू मातीच वापरतो, दुसरं काय आधार नाही घेत. जर ह्याचा बार म्हणजे शिगेवरचं काम असेल तर तो शेग लावून नट बोल्टवर तो काम करतो मी. दिवसाला 1 रुपया होता, पण त्यावेळेला तो जास्तच वाटत होता, काय हे वाटत नव्हता त्या काळातला. म्हणजे 1 रुपया म्हणजे भरपूरच वाटत होता. मातीमधून काम करणं आणि 1 रुपया देणं संध्याकाळचा बरं वाटत होतं मला. नंतर मग ते दिवस सगळे गेले लोटले आणि नंतर मग दुसऱ्या वर्षा मी त्याला सांगितलं की पुढल्या वर्षी तुमच्या कारखान्यात नाही, पूर्वी तुम्हाला काय शिक्षण भेटत नाही, पुढल्या वर्षी दुसऱ्या कुठल्या तरी कारखान्यात चांगलं शिक्षण मिळण्यासाठी बोलू जाणार आहे, माहिती भेटवण्यासाठी. तर ठीक आहे, चांगलं आहे, अमुक कारखान्यात मी जाईन. तेव्हा मग मी ते इकडे संपर्क साधला जंजीरकरांकडे मुरुडला. त्यांच्या मुलालाच पहिले एकदरच्या पुलावरच भेटलो, तो असं काहीतरी बाहेर आला होता, बोलो असा असा आहे माझा विचार, तुझा विचार काय आहे? तुला तर चालेल, तू ये, मी भाईना बोलतो, आपण बसू, तुझी इच्छा असेल तर ये. तर मी मग गेलो. तर त्या टायमाला म्हणजे जूनच महिना होता, गेलो मी. पहिल्यांदा काही मला वाटलंच नाही कशाला काय काय काम करते, तर मला काहीच येत नाही. माती मारायचं काम करेन तुमच्याकडे, बाकी काय मला उलट जमत नाही. तर शिका म्हणजे शिकण्यासाठी मग त्याने विचारलं पगार करतो, बोल काय पगाराचे आशेने मी ना आलं, मी शिकायसाठी आलो, तुम्ही काय हातात द्याल नंतर किंवा नको देऊ ह्या हेतून मी बोला आलेलं. म्हणलं ठीक आहे, म्हणजे चांगलं आहे असं ते बोलतो, शीख बोलतो पण चांगलं राहा, काय करू ते आम्ही सांगू, ते करायला पाहिजे. ठीक आहे बोल. पूर्वी चित्र म्हणजे बनायची म्हणजे काय थोडं स्वस्तही होती, लोक घरीदारी असायचे. आता सगळ्यांतर नोकर वर्कर झाले, त्याच्यामुळं चित्र कमी झालं. आता गणपती सांगतात, गणपती एकच चित्र सांगतात, पूर्वी 3-3, 4-4 चित्र एका घरात असायचे, आता तसं काही राहिलेलं नाही. आता प्रत्येकाचा नोकरीवाणीचा धंद्याचा सगळं हे चाललं आहे, त्याच्यामुळं आता एकच गणपती बाप्पा नेतात, बसवतात, त्याचे पूजा अर्चा करतात. तसं काय तसं काय असा फारसं राहिलं, जे आवडे लोक आहेत तेच आता चित्र काही नेतात, बाकीचे कोण सांगत नाही आता.